नमस्कार, देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 30 नोव्हेंबर 2021 मंगळवार रोजी उत्पन्न एकादशी आली आहे. एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची उपासना करायची आहे. श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. या दिवशी तुळशीची पूजा करणं अत्यंत शुभ मानले जाते. श्रीहरी विष्णूंची पूजा तुळशीपत्राशिवाय अपूर्ण आहे, म्हणून तुळशीपत्र श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालताना त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची व ते पाणी तुळशीला अर्पण करायचे आहे. व तुळशीला प्रदक्षिणा घालताना ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर श्री विष्णूंचे नारायण उपनिषद, विष्णू स्तोत्र किंवा विष्णुस्तुती, विष्णू सहस्रनाम याचा पाठ देखील करायचा आहे.